तुमच्या ब्लॉकच्या स्पेशल कस्टमरसाठी आपण 11 महिन्याच्या खरेदीवरती 1 महिन्याचं ज्यांचं जे काही बिलिंग असेल ते आपण त्यांना फ्री देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी आता व्हेज हाऊस या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि ते आहे 7 अव्हेन्यू मार्ट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे ओपन किचन आहे आणि आता आपण सांगली कोल्हापूर रोडवर जे आकाशवाणी केंद्र आहे त्याच्या पलीकडचं जे मार्ट आहे त्या ठिकाणी आलो आहे. आणि हे हॉटेलसुद्धा खूपच ॲम्बेन्स इथला खूप चांगला आहे, पण जेवण कसं तयार होतं हेच आपण बघायचं आहे आणि समोर बसून आपण बघू शकतो कारण की ओपन किचन आहे. आपल्याबरोबर या हॉटेलचे शेफ आहेत, ते सांगतील की आज आपल्याला ते काय करून दाखवणार आहेत. नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव कसं? माझं नाव जयवंत जाधव. मसाला वांगा आज करून दाखवणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पनीर सँडविच मसाला. चला तर मग बघूया ही भाजी कशी तयार होते. आणि स्पेशली 99 रुपयेमध्ये ही त्यांनी थाळी आणलेली आहे, लॉन्च केलेली आहे या ठिकाणी. ते थाळीमध्ये काय क्वांटिटी, कशी क्वांटिटी मिळते हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला. बैंगन मसाला थाळीसाठी 2 वांगी लागतील, शेंगदाण्याचं कूट लागेल, मीठ लागेल, कोथिंबीर लागेल, कांदा मसाला लागेल. मी माझ्या पद्धतीनं ग्रेव्ही बनवले, ती ग्रेव्ही लागेल. सुरुवातीला आपण वांगी चारी बाजून असे कट करून घ्यायचे आहेत. ही वांगी आता आपण तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडलेले आहेत आणि ती मंद गॅसवर तेलामध्ये फ्राय होत आहेत. ही आपण पनीर किंवा बैंगन फ्राय करण्यासाठीच कढई वापरतो आहे. ही वांगी आता आपली सर फ्राय झालेली आहे. सर आता सर्वप्रथम तेल टाकतो आहे आपण. तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी मोहरी, थोडी जिरं, नंतर लसूण दिल्यानंतर थोडी हिरवी मिरची, त्यानंतर थोडा आपण कांदा मसाला फ्राय करून ठेवला असतो. कांदा मसाला हां, हे सर थोडं भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर थोडी, कांदा लसूण चटणी थोडी आणि हळदपूड थोडी, हे थोडं आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडं घालणार त्याच्यामध्ये पाणी. आता सर त्याच्यामध्ये आपण थोडीशी ग्रेव्ही घालत आहे, कांद्याची ग्रेव्ही बनवली आहे आपण. त्याच्यामध्ये कांदा, मगज, तीळ आणि काजू कढी हा वापरतो, ते वापरतो. हे झाल्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडी कोथिंबीर, थोडी बैंगन मसाला. जी डिश आहे थाळीसाठी माझ्या वेगळ्या पद्धतीने मी बनवतो आहे. इतर ठिकाणी कोण पंजाबी ग्रेव्ही वापरत नाही, पण मी वापरतो सर. मी याच्यामध्ये 23 वर्ष झालं काम करतोय सर. त्याच्यानंतर आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर थोडं आपल्याला परत आणि थोडं जर असं पाणी टाकून शेंगदाण्याचं कूटला शिजवून घ्यायचं आहे. वांगी त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. मसाला त्या वांग्याला हो हो मीठ कमी आहे त्याच्यामुळे थोडं मी त्याच्यात मीठ टाकत आहे. नंतर थोडं सोडून कोथिंबीर. आपण बैंगन मसाला थाळीला जी डाळ फ्राय बनवतोय त्याच्यात आपण कसं बनवायचं ते दाखवतोय सर. मोहरी, जिरे, ही लसूण, ही हिरवी मिरची, मी बनवलेला कांदा मसाला, हे सगळं टाकतोय आपण. त्याच्यानंतर डाळ चविष्ट होण्यासाठी कस्तुरी मेथी वापरतोय. शिकला हे पदार्थ काय कोर्स वगैरे केला? नाही सर, मी अनुभवानच करून केले सर.
आता याच्यामध्ये सर आपण हळद पूड टाकतोय, त्याच्यानंतर ही डाळ आहे, डाळ आहे त्याच्यामध्ये जिरे घातले, तेल घातले आणि हळद पूड घातले. तिथे आपण ती डाळ टाकलेली आहे सर, त्याच्यानंतर थोडं पातळ होण्यासाठी आपण थोडंसं हो अशाच पद्धतीने रोज करतोय सर डाळ तयार मी. ती थाळीसाठी असो किंवा पंजाबी डिशसाठी असो अशीच डाळ बनवतो, त्याच्यात चवीसाठी मीठ. याच्यानंतर आपल्याला पनीर सँडविच मसाला करायचा आहे. पनीर घेतोय, असे आपल्याला 3 पीस लागतील पनीरचे. हे किसलेलं पनीर, हां, हळद टाकून हे पनीर आपण पिवळं करतोय. चवीसाठी थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकतोय. आलं का इथे असं स्टफिंग करतोय. हे दुसरा काप त्याच्यावर ठेवायचा आहे. परत त्याच्यावर आपल्याला ते हे पिवळं केलेलं पनीर स्टफिंग करायचं आहे. कुठली भाजी म्हणायची का तुम्ही स्वतः डेव्हलप? हो, मी मीठ स्वतः डेव्हलप केलेले सर डिश आहे ह्याच्यातही. परत आपण हे पनीर मैदा घ्यायचं आहे, थोडं कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे, थोडं आलं लसूण पेस्ट घ्यायचं आहे, थोडं मीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर आता आपण थोडंसं पाणी मिक्स करतोय. त्याच्यामध्ये हे असं आपण स्टफिंग करतो, याला त्याच्यामध्ये बुडवून काढायचं आहे पूर्ण. किती रुपयाला ही डिश? ही 250 रुपये. 250 इथे 2 लोक खाऊ शकतात? हो, 2 लोक खाऊ शकतात. आपलं पनीर तयार आहे. तेल टाकत आहे फ्रायपॅनमध्ये, जिरं टाकतोय, लसूण टाकतोय सर, थोडी डिश स्पायसी होण्यासाठी मिरची, हिरवी मिरची कटिंग केलेली टाकतोय, चॉपिंग कांदा मसाला. भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद पूड टाकतोय, थोडी कस्तुरी मेथी, पालक शिजवलेला, शिजवलेला पालक थोडा टॉस करून घेतोय. तर आपण टाकतो ही मी तयार केलेली ग्रेव्ही. त्याच्यामध्ये सर टाकतोय आपण दूध. दूध टाकल्यानंतर सर आपण त्याच्यामध्ये टाकतोय हे किसलेलं पनीर, हे चीज, ही अमूलची क्रीम. त्याच्यानंतर सर आपण टाकतोय ज्यात कोकोनट पावडर. चवीसाठी आपण मीठ टाकतोय सर. हे झाले सर पनीर सँडविच मसाल्याची ग्रेव्ही. आता ही ग्रेव्ही आपण डिशमध्ये त्याला आपण कट करतोय. 4 तुकडे करायचे, 4 तुकडे जे करायचे ते सर आपण स्टफिंग केलेले आतले पनीर किचन करून त्याला हे किसलेलं पनीर टाकलं आहे सर, हे चीज आहे. ही बैंगन मसाला थाळी आहे, ही आपण 99 रुपयेमध्ये देतोय. वांग्याची भाजी, डाळ, जिरा राईस, 2 चपाती, कांदा, लिंबू आणि टॅमॅटो. अशीच अख्खा मसूरवाली पण आहे ना? हो, अशीच अख्खा मसूरवाली आहे, अशीच भेंडी मसालावाली आहे, कांदा बेसनवाली आहे, मेथी बेसनवाली, अशा पद्धतीनेच आपण करून येणार की मिरी. चीज सिगार रोल आहे, छान आहे क्वालिटी आणि सांगली तिथं मी पहिल्यांदाच हा आयटम झाला आहे, सो युनिकनेस आहे थोडासा. तुम्ही पहिल्यांदाच इथं आलाय का? नाही, आम्ही रेग्युलर येतोय, चालू झाल्यापासून येतोय. एव्हेन्यू मॉल 1 नंबर आहे, इथले सगळे पदार्थ 1 नंबर आहेत, खरंच चांगले आहेत. तर मित्रांनो, प्रशस्त अशा या मार्टचं हे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी आपण आता आज जाणार आहे, बघणार आहे की व्हरायटी काय काय आहे ते. प्रशस्त आणि भव्य असा
हे मार्ट आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी तर दिसत आहेत, बघू शकता रॅक भरपूर आहेत आणि काउंटर पण भरपूर आहेत बिलिंगसाठी, आणि गर्दीसुद्धा दिसायला लागली आहे. आज रविवार आहे आणि रविवारी लोकांना खरेदी करायला खूप आवडतं. या तुम्हाला आतमध्ये मी आणि दाखवतो काय काय आहे. सांगलीमध्ये अशा पद्धतीचा हे मार्ट तयार झालेला आहे, नवीनच गेली 7-8 महिने झाले असतील मला वाटते. सगळी माहिती आपण घेऊयाच. 7 Avenue मध्ये आम्ही बऱ्याच दिवसापासून येतो आणि आम्हाला या बाजाराबद्दल सांगावं म्हटलं तर खूप छान आहे, इतरांपेक्षा रेटही चांगले आहेत, सर्विस चांगली आहे. माधवनगर रोडहून म्हणजे चैतन्यनगरहून आले, इतक्या लांब येण्याचं कारण म्हणजे इथं डिस्काउंट भरपूर आहेत. यायला हे वाटत नाही की पार्किंग आहे. किती रुपयाची खरेदी तुम्ही केली आता? साधारण 4-5 हजार रुपयाची. खूप छान सर्विस आहे. आम्ही इतके दिवस कधी खरेदीला मुलांच्या बरोबर जात नव्हतो, पण 7 Avenue झाल्यापासून आम्ही अगदी दर महिन्याला न चुकता म्हणजे त्यांच्याबरोबर येतो. सिनियर सिटीजनना ही तो फार सेवा चांगली मिळते. माल भरून दिला जातो पिशव्यामध्ये, त्यांना जमत नसेल तर इथले कर्मचारी बाहेरपर्यंत माल त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचवतात. तर मित्रांनो, सांगलीमध्ये आपण आलेलो आहे 7 Avenue Mart या ठिकाणी, आणि त्याची सुरुवात कशी झाली हे सचिन सरांकडून ऐकूया. नमस्कार, मी सचिन पाटील, वन ऑफ द डायरेक्टर ऑफ 7 Avenue Family Mart. 7 Avenue Family Mart हा सांगली जिल्ह्यातील सगळ्यात मोठा फॅमिली मार्ट आहे. याच्यामध्ये किराणा, कपडे, ग्रॉसरी, FMCG, प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक्स सर्व आयटम कवर केलेले आहेत. बेसिकली शॉपिंग विथ फन ही आमची बेसिक कन्सेप्ट होती. सांगलीमध्ये बघायला गेलं तर तसं डेस्टिनेशन म्हणलं तर तसं काहीच नाही. फिरायला बघायला गेलं तर गणपती मंदिर सोडलं तर तसं काहीच नाही. विथ फॅमिली आपण गेल्यानंतर शॉपिंगनंतर त्याच्याबरोबर मुलांसाठी गेम झोन असेल, फूड मॉल असेल, ह्या गोष्टी, आणि प्लस आपल्याकडे 25,000 square feet पार्किंग आहे, प्रशस्त पार्किंग आहे, जी आपली खासियत आहे. ह्या मॉलची सुरुवात ही आम्ही 7 मित्रांनी मिळून केलेली आहे आणि सांगलीमध्ये काहीतरी वेगळं नवीन करून दाखवायचं या दृष्टीने आम्ही हा पाऊल उचललेलं आहे. हे ॲक्च्युली पश्चिम महाराष्ट्रात पहिलं फ्रँचायझी बेस मॉडेल आहे. आमच्याकडे MRP वरती मिनिमम 7% डिस्काउंट हा प्रत्येक आयटमला मिळतो. 7-50% ही आमची थीम आहे. 7 Avenue चा 7 जो आहे तो 7 मिनिमम 7% सेवन आहे. तसेच 20-30% प्रत्येक व्हरायटी वाईज प्रत्येकामध्ये डिस्काउंट आहे. इथं एकही असा प्रॉडक्ट नाही की ज्याच्यामध्ये कमीत कमी MRP वरती 7% डिस्काउंट मिळत नाही, असा एकही वस्तू इथं नाही आहे. जवळजवळ 28,000 ते 40,000 ह्याच्यामध्ये व्हरायटी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तसेच तुम्ही मागच्या साईडला बघा, फॅशनचं स्टोअर आहे, अंडरगार्मेंटमध्ये जॉकी आणि बाकी वॅन हुसेन अशा सर्व व्हरायटी आपण ब्रँडेडमध्ये सगळ्या व्हरायटी आपण कवर केलेल्या आहेत. हा आहे कोल्हापूर रोडला, सांगली कोल्हापूर रोडला आकाशवाणी केंद्राच्या पुढे, आणि आमच्या होम डिलिव्हरीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7711996377. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर मिळेल. तसेच प्ले स्टोअरला आपले 7 Avenue Family Mart म्हणून ॲप पण अवेलेबल आहे, ॲप थ्रू पण आपण ऑर्डर ॲक्सेप्ट करतो आणि सगळी होम डिलिव्हरी फ्री आहे. ओके, खूपच मस्त. तर मित्रांनो, या सगळ्या मार्टला आणि या 7ही मित्रांना खूपच छान त्यांनी सांगलीमध्ये काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना चैतन्य फूड ब्लॉगतर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. आणि 99 रुपयाला ही जी थाळी आहे ती मला बघतानाच खूप छान वाटते. तर मित्रांनो, ही थाळी आहे ती मला 99 रुपयामध्ये बेस्ट वाटते, कारण की इथला ॲम्बियन्स बघता, इथला बसण्याची व्यवस्था बघता, आणि त्याचबरोबर 2 चपात्या राईस आहे ज्या चटपटीत काहीतरी खायचं आहे, त्याच्यासाठी ही मला थाळी चांगली वाटते. पण आपण टेस्ट करून सांगूया की कशा पद्धतीनं ही कशी लागती आहे. आणि चपात्यासुद्धा बघू शकता, आकार चपात्याचा आकार बऱ्यापैकी आहे आणि मऊसुद्धा पातळसुद्धा वाटत आहेत मला त्या. ओके, रोटीसुद्धा मला वाटते मिळते आहे. रोटी मस्त आहे, पण ह्याला एक पंजाबीचा ग्रेव्ही वापरल्यामुळे एक वेगळी टेस्ट आली आहे. नॉर्मल आपला भरलं वांगं किंवा मसाला वांगं आपण जे करतो आहे त्याच्यापेक्षा एक वेगळी टेस्ट आली असं मला वाटतं. आणि वांगं तळून घेतल्यामुळं, शिजवण्याच्याऐवजी त्यांनी तळून घेतल्यामुळं, त्याचा एक फ्राय झाल्यामुळं वांग्याला एक वेगळी टेस्ट आली आहे. आणि ग्रेव्हीसुद्धा भरपूर दिली आहे त्यांनी मित्रांनो.